मित्रांनो तुम्हाला मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी करायला खूप आवडतं हो ना तुम्ही मुलं तुमच्या जन्मदिवसाची म्हणजेच वाढदिवसाची अगदी आतुरतेनं वाट पाहत असता आई तुमचं औक्षण करते तुम्ही केक कापता मित्रमैत्रिणींसोबत आवडीचा पदार्थ खाता मित्रमैत्रिणींनी आवडींनी आणलेल्या भेटवस्तू घेता आणि तुमचा हा वाढदिवस तुम्ही साजरा करता तुमच्या हे लक्षात आलं का या वाढदिवसाची तारीख वार महिना तुम्ही कुठं पाहून ठरवता तुमचा जन्मदिवस एखाद्या वर्षी रविवारी येत असेल तर आनंदात भरच पडते कारण पूर्ण दिवस तुम्ही मजेत घालवता ना अभ्यास ना शाळा ना गृहपाठ हे सगळे कार्यक्रम आपण कशात पाहून ठरवतो अगदी बरोबर दिनदर्शिकेतून दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर पहा बरं अशी दिनदर्शिका सर्वांच्याच घरी असते डिसेंबर महिना संपताला की नवीन वर्षाची दिनदर्शिका आपण घरी आणतो काय माहिती असते बरं दिनदर्शिकेत वार दिनांक महिने वर्ष मराठी महिने पौर्णिमा अमावस्या ब ब, ब, ब। आपल्याला उपयुक्त अशी सर्वच माहिती त्यात असते चला तर आपण वाचूयात वार महिना वर्ष दिनांक पौर्णिमा अमावस्या थोर व्यक्तींची जयंती थोर व्यक्तींची पुण्यतिथी सण उत्सव समारंभ राष्ट्रीय सण आणि दिनविशेष या दिनदर्शिकेवरून आपण आपले कार्यक्रम ठरवत असतो कोणाला भेटायला जायचं असेल कोणाचा वाढदिवस असेल तर कोणाचं लग्न अगदी आपल्या शाळांमधले विविध कार्यक्रम स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धा परीक्षा आणि तुमच्या आवडीच्या उन्हाळी हिवाळी दिवाळीच्या सुट्ट्या हे सर्व दिनदर्शिका पाहूनच ठरवलं जातं दिनदर्शिकेमध्ये इंग्रजी आणि मराठी महिने यांची नावं असतात बारा इंग्रजी महिने तर बारा मराठी महिने इंग्रजी महिने जानेवारी एकतीस दिवस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस मार्च एकतीस दिवस एप्रिल तीस दिवस मे एकतीस दिवस जून तीस दिवस जुलाई एकतीस दिवस ऑगस्ट एकतीस दिवस सप्टेंबर तीस दिवस ऑक्टोबर एकतीस दिवस नोवेम्बर तीस दिवस डिसेंबर एकतीस दिवस मराठी महीने चैत्र एकतीस कि तीस दिवस वैशाख एकतीस दिवस ज्येष्ठ एकतीस दिवस आषाढ एकतीस दिवस श्रावण एकतीस दिवस भाद्रपद एकतीस दिवस अश्विन तीस दिवस कार्तिक तीस दिवस मार्गशीर्ष तीस दिवस पौष तीस दिवस माघ तीस दिवस आणि फाल्गुन तीस दिवस इंग्रजी महिन्यातील फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असेल तर ते लीप वर्ष असतं त्याच वर्षात मराठी महिन्यात अधिक मास जास्त असतो तुम्ही देखील दिनदर्शिकेमध्ये हे महिने पहा हं चला तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दिनदर्शिकाच दाखवते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन समोर तुम्हाला जानेवारी दोन हजार एकवीस हा महिना दिसत आहे महिना कुठे लिहिलेला आहे इथे जानेवारी हा पहिला महिना होय असे बारा महिने असतात हे तुम्हाला माहिती आहेच पण दिनदर्शिकेत मराठी महिने देखील लिहिलेले असतात पहा या पानावर मार्गशीर्ष किंवा पौष शके एकोणीसशे बेचाळीस असं लिहिलेलं आहे आपले सर्व सणवार म्हणजे दिवाळी संक्रांत श्रावण महिन्यातले सण हे या मराठी महिने आणि येणारी तिथी यावर ठरवले जातात तर आपले महत्वाचे दोन राष्ट्रीय सण कोण सांगू शकेल का रे हो पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन हे दिनांक इंग्रजी महिन्याप्रमाणे असतात पहा जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सव्वीस जानेवारी कुठे आहे या महिन्यात सव्वीस जानेवारी कोणत्या वारी आलाय मंगळवार अगदी बरोबर आठवड्याचे सात वार असतात ते दिनदर्शिकेमध्ये एका बाजूला लिहिलेल्या असतात शनिवार संपला की पुन्हा रविवार चालू होतो तुम्हाला अजून काही प्रश्न पडला का रे पहा बरं का दिनदर्शिकेत काही अंक हे लाल रंगात लिहिलेत ले असं का बरं हो त्या दिवशी रविवार आहे म्हणजे सुट्टी आहे साप्ताहिक सुट्टी असं म्हणतो पण तुम्ही सव्वीस जानेवारी ही तारीख पहा ती लाल रंगात आहे कारण या दिवशी देखील आपल्याला सुट्टी असते म्हणजेच दिनदर्शिकेत ज्या सणांना शासनानं सुट्टी जाहीर केली आहे ती तारीख लाल रंगानं लिहिलेली असते तसंच जानेवारी महिन्याचे एकूण दिवस एकतीस आहेत एकतीस तारखेनंतर दुसरा महिना चालू झाला त्याची एक तारीख सुरू अशा प्रकारे आपण आपल्या घरातील दिनदर्शिकेचं निरीक्षण करू शकता का हो नक्कीच आणि त्यामध्ये सण समारंभ तर पहाच आणि तुमच्या वाढदिवसाचा दिवस वार शोधून काढून त्या दिवसाला तुमच्या आवडीच्या रंगानं रंगवा चला तर आपण एक खेळ खेळूया समोर तुम्हाला दोन ठोकळे दिसत आहेत त्या एका ठोकळ्यावर दिनांक तर दुसऱ्या ठोकळ्यावर महिना लिहिलाय आपण ठोकळे टाकल्यावर त्यावरील दिनांक आणि महिना आपण दिनदर्शिकेमध्ये शोधूया तारीख पाच ऑगस्ट ऑगस्ट महिना तर काढला आता पाच तारीख पहा त्या तारखेला गोल करा कोणता आला वार आलाय सांगा बरं गुरुवार अगदी बरोबर सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिलचा वार कोणता आहे मंगळवार मुलांनो त्या दिवशी तुम्हाला अजून काहीतरी दिसतंय का वरती चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तसंच छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी लिहिलंय अशा प्रकारे सर्व माहिती आपण दिनदर्शिकेत पाहू शकतो आपण काय शिकलो दिनदर्शिकेत वर्ष महिने वार दिनांक असतात विविध सण उत्सव दिलेले असतात थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी याची माहिती मिळते आपण दिनदर्शिकेत पाहून पुढील नियोजन ठरवू शकतो स्वाध्याय खालील चौकटीत पाहून इंग्रजी व मराठी महिने शोधून लिहा